आज बघूया वास्तुशास्त्राच्या काही टिप्स। हळद, केशर यांचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते। रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी। कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये। दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी। संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कुणाला पैसे देऊ नयेत। सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी। सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते। दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते, पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते। आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते। पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावं। गणेशाला एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचं मन संतुष्ट करावं, म्हणजे यश मिळतं। घरामध्ये मनी प्लांट लावू नये, पैशाची चणचण भासते। भगवंताचं नामस्मरण घरात कमीत कमी 108 वेळा करावंच, अधिक वेळा केल्यास अधिक चांगले। घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत। मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये। पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे। घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये। रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा। घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी, लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल। जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्ता समयी झोपतो, तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते। जी व्यक्ती दररोज मनापासून सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते, तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते। दर गुरुवारी तुळशीला थोडं दूध घातल्याने घरात लक्ष्मीचं कायमस्वरूपी वास्तव्य राहतं। एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चाळीसाचे 11 पाठ करावेत। अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल। कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे। पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील। घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे। त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल, लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील। घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तस्बीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी। कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही। ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जातो, त्या त्यावेळी जलदेवतेला मनापासून प्रार्थना करून एक श्रीफळ म्हणजेच नारळ आणि कुंकू अर्पण करून समुद्रामध्ये ते विसर्जित करावं। रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख वाजवावा, कटकट निघून जाते। दिवसातले 24 तास आपल्या श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण केल्याने सुख, समृद्धी, आरोग्य संपन्न होतो। हरे कृष्ण।